शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजीत पवार वापस आएंगे, तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी। तो क्या उनकी तरफ से क्या आपको लगता है कि वो कोई इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है? नो कॉमेंट्स। घर वापसीच्या मुद्द्यावर अजित पवारांचे नो कमेंट्स। अजित पवारांच्या मनात काय याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचं मोठं विधान। बारामतीतून उमेदवारीचे अजित पवारांनी दिले संकेत। अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावं, दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणुका लढणार, संसदीय मंडळात निर्णय घेऊ, सुनील तटकरेंचं विधान। अजित पवार रोहित पवारांच्या विरोधात कर्जत जामखेडमधून लढणार, अजित पवारांवर दिल्लीतून दबाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते, ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा होणार प्रचार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। देशाच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शन हवं, वन नेशन वन इलेक्शनसाठी पुढे या, पंतप्रधान मोदींचं सर्व पक्षांनाच आवाहन। भोऱ्याचं आणखी एक भाषण तुफान व्हायरल, लाडके लेकरू योजना जाहीर करून पगार सुरू करा, कार्तिक वजीरची सरकारकडे मागणी। भाजपचा धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा, महायुतीत धाराशिवच्या जागेवर वाद होण्याची शक्यता। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते क्रीडा संकुलाचं उद्घाटन, उद्घाटनानंतर फडणवीसांनी विविध खेळ खेळण्याचा लुटला आनंद। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंब्रात टिपू सुलतानचे बॅनर, तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर। वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। आज महिला स्वावलंबी होत आहेत ही सामाजिक बदलाची गॅरंटी, 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या, पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत, भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास। आमदार सुनील शिंदेंनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं, वरळीतील पाण्याच्या समस्येवरून सुनील शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम। बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे, माजी सैनिक प्रकाश वाघमारेंनी दाखवले धनंजय मुंडेंना काळे झेंडे, निवेदन दिल्यानंतरही काम होत नसल्याचा प्रकाश वाघमारेंचा आरोप। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, लाडकी बहिणीवर प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका। सरकारच्या योजना बघून विरोधकांच्या पोटात गोळा, महायुती उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार, आमदार गिरीश महाजन यांना विजयाचा विश्वास। आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातूनच लढणार, शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चेवर अंतापूरकरांचं स्पष्टीकरण। महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण। नवा मलिक अजित पवारांसोबतच, नवा मलिकांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह। स्वातंत्र्यदिनी SBIचा कोट्यावधी ग्राहकांना झटका, SBIकडून व्याजदरात 0.10% वाढ, दर वाढवल्यानं कोट्यावधी ग्राहकांची मोठी अडचण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।